यानंतर बातमी आहे पुण्यातून. सोमवारपासून राज्यातील 9वी ते 12वी पर्यंतच्या शाळा सुरू होणार आहेत आणि त्यासाठीची तयारी पुण्यातील शाळांनी सुरू केली आहे. विद्यार्थ्यांची गर्दी टाळून शाळा भरवण्यात येणार आहेत. एका दिवशी 50% विद्यार्थी उपस्थित राहणार आहेत तर 3 ते 4 तासच शाळा भरणार आहे. एका बाकावर एकच विद्यार्थी बसवला जाणार आहे. विद्यार्थ्यांना उपस्थित राहणं बंधनकारक करण्यात आलेलं नाहीये तर शाळांमध्ये सॅनिटायझेशन जोरात सुरू आहे. शाळेतील कर्मचारी आणि शिक्षकांचीही कोरोना चाचणी केली जाते. पुण्यातील ज्ञान प्रबोधिनी शाळेतून याचाच आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी सागर अवफाड यांनी. राज्यातील शाळा 23 नोव्हेंबरपासून सुरू होत आहेत आणि याच पार्श्वभूमीवरती पुण्यातील शाळांनी तयारी जी आहे ती सुरू केलेली पाहायला मिळते. मी आता ज्ञान प्रबोधनी शाळेमध्ये आहे. या ठिकाणी फवारणी जी आहे ती सुरू आहे. सॅनिटायझरने सर्व शाळा जी आहे ती फवारणी केली जाते आणि एका बेंचवरती एकच विद्यार्थी जो आहे तो बसणार आहे आणि विद्यार्थ्यांना 3 ते 4 तास शाळा जी आहे ती असणार आहे. त्याचबरोबर जे विद्यार्थी शाळेत येण्यासाठी इच्छुक आहेत त्यांनी यायचं आहे आणि प्रत्येकाला काही नियम जे आहेत ते घालून दिलेले आहेत. शाळेची पूर्ण तयारी जी आहे ती झालेली पाहायला मिळतीय. या ठिकाणीही पूर्णतः बेंचेस असतील किंवा फळे असतील त्याची पूर्णतः फवारणी झालेली आहे. आपल्याबरोबर या शाळेचे मुख्याध्यापक आहेत, आपण बातचीत करणार आहोत. सर, काय तयारी झाली आहे आणि कशा पद्धतीने नियमावली आहे? खरं तर 8 महिन्यानंतर सगळे मुलं भेटणार आहेत त्याबद्दल आम्हाला अतिशय उत्सुकता आहे, आनंद आहे. परंतु त्यांच्या आरोग्याचीही आम्हाला खूप काळजी आहे, त्या दृष्टीने सगळी बारकाईनं तयारी केली आहे. मुळातनं शाळेत आतमध्ये दारातनंच आतमध्ये येताना मुलांचं तापमान तपासलं जाणार आहे. त्याच्यासाठीची टेम्परेचर गन तयारीत ठेवलेल्या आहेत, ऑक्सिमीटर्स पण तयारीत ठेवलेले आहेत. सर्व ठिकाणी साबण आणि सॅनिटायझर यांची व्यवस्था केलेली आहे. बेसिनमधल्या नळाला किंवा कुठेही जास्तीचे हात लावायला लागणार नाहीत अशा रीतीनं पेडल ऑपरेटेड नळ वगैरे असं सगळे बसवलेले आहेत. सॅनिटायझेशन करून घेतलेलंच आहे, आता तुम्ही सगळं बघितलंच. त्यामुळे स्वच्छता ही सार्वजनिक स्तरावरची जास्तीत जास्त कशी राहील, स्वच्छतागृहांची तासातासाला स्वच्छता असं ठेवलेलं आहे आणि एक बॅच बदलली की आम्ही लगेचच ते वर्ग सॅनिटाईज करून घेणार आहोत. ज्ञान प्रबोधनी शाळा असेल किंवा पुण्यात शहरातील इतर शाळा असतील, या सर्व शाळांनी आपली तयारी जी आहे ती सध्या केलेली आपल्याला पाहायला मिळते. कॅमेरा सुमित भोसले, सागर आवड, साम टीव्ही, पुणे. शाळांविषयीची एक ब्रेकिंग न्यूज समोर येते. मुंबईमध्ये सोमवारपासून शाळा सुरू होणार नाहीयेत. 31 डिसेंबरपर्यंत मुंबईतील शाळा बंदच राहणार असल्याचं पालिका आयुक्त इक्बाल चहल यांनी आदेश दिलेले आहेत. कोरोनाचा धोका वाढत असल्यानं खबरदारी म्हणून मुंबईतल्या शाळा बंद ठेवण्याचे आदेश पालिका आयुक्तांनी दिलेत. आताची ही सगळ्यात मोठी आणि महत्वाची बातमी आपण बघतोय. राज्यभरात 23 नोव्हेंबरपासून शाळा सुरू होणार आहेत, मात्र मुंबईमध्ये या शाळा बंदच राहणार आहेत. तर 31 डिसेंबरपर्यंत मुंबईतील शाळा बंदच राहणार आहेत असे आदेश आयुक्तांनी दिलेत. तर याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी सुमित सावंत आपल्या सोबत आहेत. सुमित, काय सांगाल, राज्यभरात शाळा सुरू होणार आहे सोमवारपासून, मात्र मुंबईत सुरू होत नाहीयेत, काय अधिक माहिती आहे याविषयी? खरं तर कोरोनाचं सावट असल्यामुळेच राज्यभरात अनलॉक जारी करण्यात आलं होतं आणि त्यानंतर शाळा ह्या ऑनलाईन पद्धतीनं सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. पण त्यानंतर आता 23 नोव्हेंबरपासून या सगळ्या शाळा पुन्हा सुरू करण्यासाठी आदेश देण्यात आले होते मुंबईतल्या. पण आता त्याला कोरोनाची दुसरी लाट येणार असल्याचं बोललं जात आहे आणि त्यामुळे खबरदारीच्या उपाययोजना म्हणून 23 नोव्हेंबरपासून शाळा सुरू होणार नाहीयेत. 31 डिसेंबरपर्यंत मुंबईतल्या सर्व शाळा बंदच ठेवण्याचे आदेश पालिका आयुक्त इक्बाल चहल यांनी दिलेले आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून या शाळा बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत आणि त्या संदर्भातलं अधिकृत लवकरच पत्रक देखील जारी केलं जाणार आहे सगळ्या शाळांना. निश्चितच सुमित, आपण पाहिलं होतं सकाळपर्यंत शिक्षकांची टेस्ट देखील केली जात होती आणि त्याचबरोबर शाळा सॅनिटाईज करण्याचं काम देखील सुरू होतं, याविषयी काही माहिती मिळू शकली का? त्यांच्यापर्यंत हा आदेश पोहोचलाय का? पालिकेच्या सगळ्या शाळांमध्ये सॅनिटायझेशन निर्जंतुकीकरण सुरू करण्यात आला होता. कारण आता 23 तारखेला अगदी 2 दिवस उरले होते आणि त्यानंतर शाळा सुरू होणार होत्या. त्यामुळे या सगळ्या खबरदारीच्या उपाययोजना म्हणून शाळा अगदी शाळेचे कोपरा कोपरा सॅनिटायझेशन त्या ठिकाणी सुरू होतं. जे शिक्षक आहेत, पालिकेचे शिक्षक आहेत, जे काही लोक तर ते घरी गावी गेले होते, त्यांना पुन्हा एकदा आता रुजवण्यास सांगितलं होतं 23 तारखेपासून रुजवण्याच्या आधी. म्हणजे आजपासूनच खरं तर बऱ्याच लोकांचे टेस्ट देखील सुरू झालेले आहेत. पण आता अचानक हा निर्णय घेतल्यामुळे आता या सगळ्या टेस्ट थांबवल्या जाणार आहेत. या संदर्भातलं अधिकृत परिपत्रक हे या शाळा ज्या असतील त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम सुरू झालेलं आहे आणि त्यानंतर तशा पद्धतीनं पालकांना आणि विद्यार्थ्यांना सूचना दिल्या जाणार आहेत.
निश्चितच सुमित, 31 डिसेंबर पर्यंत मुंबईतल्या तरी शाळा सुरू होणार नाही ही माहिती आपल्यापर्यंत आलेली आहे. दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी. तर आताची ही सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण बघतोय. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर इकबाल सिंग चहल यांनी हा महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे. अधिकृत परिपत्रक अजून पोहोचलेलं नाहीये, मात्र तसे आदेश इकबाल सिंग चहल यांनी दिलेत.